आणि पुढे या क्षणाची एक मोठी बातमी आपण पाहतोय. खासदार वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी आता अखेर ताब्यात घेतलेला आहे. काही वेळापूर्वी त्यांना त्यांच्या राहत्या घरी स्थानबद्ध केलं होतं. कुणा रस्ता थांबवलाय, बॅरिकेडिंग केलेलं आहे, घरातल्या कर्मचाऱ्यांना बिल्डिंग मधल्या लोकांना येऊ देत नाहीत आणि आता आम्हाला घेऊन चालले जिल्हा. त्यांची विनंती काय तुम्हाला? विनंती सकाळपासून पोलिसांची विनंती ऐकतोय आम्ही. तुम्ही बघताय ना काय विनंती चालली. मी कुठली गुन्हेगार नाही की फरार आरोपी नाही की मी अतिरेकी नाही की ज्या तऱ्हेने मला म्हणजे मला खाली बसायला सुद्धा तुम्ही बघितलं असेल महिला आम्ही पोलिसाला अलर्ट नव्हते करत म्हणजे बाजूने सरकत नव्हती. म्हणजे मी असं काय गुन्हा केलाय? आम्ही गुन्हा केलेला म्हणजे महाराज आम्हाला माफ करा हे म्हणणं पण आमचं चुकीचं आहे. जो पुतळ्याची विटंबना झाली त्याच्यासाठी नैतिक जबाबदारी घ्या हे सांगणं पण आमचं चुकीचं आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते हा पुतळा झालेला अनावरण त्यांनी त्या ठिकाणी जे आहे ती माफी मागावी हे सुद्धा मागणं आमचं चुकीचं आहे. पोलीस आमच्यासाठी एवढी दबाव यंत्रणा चाललेली आहे. अरे जे फरार आरोपी आहेत त्यांना पकडण्यासाठी पोलीस यंत्रणेचा वापर करा ना. आज तुम्ही बघताल पुढे बॅरिकेडिंग लावलेलं आहे, या ठिकाणी सगळं कार्यकर्त्यांना येऊ देत नाही, धरपकड चालू आहे. हे कुठे घेऊन जात आहे? त्यांनाच विचारा, ते त्यांनाच विचारा. ते सांगत घेतलं का तुम्हाला ताब्यात घेतले का? नाही आम्ही गाडी रशाला थांबवता सकाळपासून. मी बघते 7 वाजल्यापासून ते ठिया आहे म्हणजे घराच्या बाहेर पासून लिफ्ट पासून खालपर्यंत पासून तुम्ही बघताय. लिटरली म्हणजे मला 2 कदम ते पुढे पण जाऊ देत नाहीये. असं मी काय गुन्हा केला मला कळत नाहीये. म्हणजे माफी मागायला सांगलं किंवा त्यांच्या विरुद्ध मूक आंदोलन करणं हा जर माझा गुन्हा तुम्ही काय बोलू आता सांगा. आणि देशाच्या पंतप्रधानांना जर प्रश्न नाही विचारायचे तर कोणा प्रश्न विचारायचे एवढ्या मोठ्या भ्रष्टाचाराचे? बघा ना जात आहे, बघा तुम्ही घराला बघा ज्या तऱ्हेने तुम्ही महिला आहात ना. म्हणजे आज दुर्दैवाची अशी गोष्ट आहे की महिलांनी प्रश्न विचारले की त्यांना वेगळ्या तऱ्हेने प्रश्नाचं उत्तर द्यायचं. आज ज्या तऱ्हेने राजकारण चाललंय महाराष्ट्रामध्ये म्हणजे आता असं झालेलं आहे की जे तऱ्हेने नितेश राणे किंवा नारायण राणे जे बोलतात त्यांना प्रोटेक्शन दिलं जातं, ते पोलिसांबद्दल बोलतात की बाबा काय करू शकतात, त्यांना काही केलं जात नाही, घरात घुसून घुसून मारू असे बोलणारे ते मोकाट फिरतात, त्यांच्यावर कारवाई होत नाही. सरकारी लोकांना ते पण संसदेमध्ये आमचे खासदार आहेत, ते काही बोलले तर ते काय आक्रमक बोलतात आणि आम्ही काही ना करता पण आम्ही गुन्हेगारीच्या पकडीमध्ये बसलेलो. बघा तुम्ही अशा तऱ्हेने आम्हाला वागणूक दिली जाते. मला म्हणजे मी तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टॅच्यू घेऊनच चालले कारण ती आमची अस्मिता आमचं अस्तित्व आहे. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी जो महाराष्ट्राला जी परंपरा दिलेली आहे आणि महाराष्ट्राशी त्यांच्याशी असलेले जे संबंध आहेत ते वेगळे संबंध आहेत, भावनिक संबंध आहेत, त्यांना छेडण्याचं काम करू नका. हे दुर्दैव आहे देशामध्ये. आज मी बघायला